जगामध्ये सात आश्चर्य आहेत, पण मी जेव्हा जेव्हा तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा माझा विश्वास बसतो जगामध्ये आठ आश्चर्य आहेत। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। आज मंचावर उपस्थित ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला ते भारताचे गृहमंत्री कणखर आणि पोलादी नेतृत्वाचे धनी आदरणीय श्री अमितभाई शहा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आपल्या श्री परिवाराचेच एक सदस्य असलेले माननीय श्री एकनाथ शिंदेजी, आज ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन आम्ही सर्व धन्य झालो आणि ज्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो ते तीर्थरूप डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आपल्या सर्वांचे अप्पास्वारी। मंचावर उपस्थित माननीय सचिनदादा धर्माधिकारी, कपिल पाटीलजी, सुधीर मुनगंटीवारजी, उदय सामंतजी, रवींद्र चव्हाणजी, शंभूराज देसाईजी, दीपक केसरकरजी, आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, श्रीरंग अप्पा बारणेजी, श्रीकांत शिंदेजी, प्रशांत ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित श्री मनुकुमार श्रीवास्तव, श्री सौरव विजय, विशेष रूपाने उपस्थित आमचे उन्मेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, संपूर्ण धर्माधिकारी परिवार आणि या ठिकाणी लाखो लाखोच्या संख्येमध्ये उपस्थित असलेले सर्व श्री सदस्य, माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे असं म्हणतात की जगामध्ये सात आश्चर्य आहेत, पण मी जेव्हा जेव्हा तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा माझा विश्वास बसतो जगामध्ये आठ आश्चर्य आहेत आणि आठवं आश्चर्य हे तुम्ही सगळे लोक जे या ठिकाणी आहात हे खरंच जगातलं आठवं आश्चर्य आहे असं या ठिकाणी म्हटलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे की खरं तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय की पैशाने माणूस धनवान होत नाही, तर माणसाची खरी श्रीमंती ही संस्कारांमध्ये आहे आणि ती खरी श्रीमंती या श्री परिवारामध्ये अनुभवायला आम्हाला मिळते। खऱ्या अर्थानं जगात श्रीमंत कोणी असाल तर तुम्ही आहात, कारण नानासाहेब आणि तीर्थरूप अप्पासाहेब यांच्या विचाराची श्रीमंती ही घेऊन तुम्ही जीवनामध्ये जगता आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा श्रीमंत दुसरं कोणीच या ठिकाणी असू शकत नाही। ज्या प्रकारे आदरणीय अप्पासाहेबांनी निरूपणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सकारात्मकता या ठिकाणी दिली, खरं म्हणजे कपडे खराब झाले तर धुता येतात, शरीरही आंघोळाने स्वच्छ करता येतं, पण मन कसं स्वच्छ करायचं आणि स्वच्छ मनाशिवाय जीवनामध्ये आनंद मिळू शकत नाही, आणि ज्याचं मन स्वच्छ असतं त्याला गरिबीतही आनंद प्राप्त करता येतो, आणि हे मन स्वच्छ करण्याची जी काही त्या ठिकाणी रसायन आहे, ते मन स्वच्छ करण्याची जी काही कला आहे ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी अप्पास्वारींच्या शब्दांमध्ये आहे, त्यांच्या निरूपणामध्ये आहे, आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे जे काही काम आपण या ठिकाणी करतो आज खरं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण त्यांना दिला, तसेही ते महाराष्ट्र भूषण आहेतच, पण या पुरस्काराच्या माध्यमातून सरकारने आपली कृतज्ञता त्यांच्या प्रती व्यक्त केली की आपण जे कार्य करता आहात हे कार्य खरोखर महान आहे आणि म्हणून सरकार म्हणून देखील आम्ही आपले धन्यवाद मानू इच्छितो, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज
हा कार्यक्रम या ठिकाणी आपण केलेला आहे। आणि ही देखील हा विलक्षण योगायोग आहे की नानासाहेब धर्माधिकारींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये अप्पासाहेबांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळतो आहे। आणि मला असं वाटतं की यापूर्वी नानासाहेबांचा पुरस्कार घेण्याकरता अप्पासाहेब ज्यावेळेस आले होते त्यावेळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली सर्वात जास्त लोक एका ठिकाणी जमा झाले, त्या ठिकाणी पुरस्कार सोहळा झाल्यानंतर लोक निघून गेले, कचऱ्याचा चिटोरा देखील त्या ठिकाणी नव्हता। हे जे संस्कार आहेत आणि त्यावेळी लोकांना असं वाटायचं हा रेकॉर्ड कधी तुटूच शकत नाही, पण आज तो रेकॉर्ड देखील पुन्हा तुटला आणि त्याही पेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत मोठी गोष्ट आहे। मी सहज इतिहासाचं अवलोकन करत होतो त्यावेळी एक गोष्ट अप्पास्वारी माझ्या त्या ठिकाणी वाचण्यामध्ये आली की मुळात आपल्या घराण्याचा इतिहास हा 450 वर्षाचा इतिहास आहे आणि आपल्या 8 पिढ्यापूर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य हे महाराजांच्या काळामध्ये धर्मजागृतीचं काम त्या ठिकाणी करत होते आणि त्यांच्या धर्मजागृतीच्या कामाचं जे काही स्वरूप होतं ते बघितल्यानंतर महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितलं की आपण केवळ शांडिल्य नाही आहात, आपण खऱ्या अर्थानं धर्माधिकारी आहात। आणि तेव्हापासनं महाराजांच्या प्रेरणेनं हे धर्माधिकारी नामाविरुद्ध या ठिकाणी लागलं आणि तिथपासनं पिढ्यानं पिढ्या आज हे कार्य या ठिकाणी धर्मजागरणाचं आपल्या माध्यमातून होत आहे। ही खरोखर अत्यंत मोठी गोष्ट आहे। खरं तर खूप गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण आपण सगळे उन्हात बसलात आणि त्याहीपेक्षा आपल्याला अमितभाई आणि अप्पास्वारींना ऐकायचंय, मुख्यमंत्र्यांना ऐकायचंय। पण एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार किंवा सन्मान ज्यावेळी आपण अप्पास्वारींना या ठिकाणी देतो त्यावेळी त्यांचं कार्य देखील अत्यंत अफाट आहे। आज बघा, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य असेल, व्यसनमुक्तीचं कार्य असेल, यामुळे लाखो परिवार हे आज लाभान्वित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। वृक्षारोपणाचं इतकं व्यापक कार्य स्वारींच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलं, जवळजवळ लाखो साधक या ठिकाणी आणि 25 लाखापेक्षा जास्त वृक्ष हे आज या ठिकाणी श्री परिवारांनी लावलेले आहेत आणि यासोबत 5 जंगलांचं व्यवस्थापन आज हा परिवार या ठिकाणी करताना दिसतोय। जल व्यवस्थापनातलं जे कार्य आहे, जवळजवळ या ठिकाणी 16,000 साधक सातत्याने जलव्यवस्थापनाचं कार्य करतायत आणि लाखो साधक त्याला साथ देतायत। 642 टन गाळ या आपल्या परिवाराने या ठिकाणी काढून आमच्या विहिरी असतील, नद्या असतील, ओढे असतील, नाले असतील यांना स्वच्छ करण्याचं काम केलं आहे। तर 13 जिल्ह्यांमध्ये जल पुनर्भरणाचं काम हे आपल्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय। रक्तदान शिबिर तर केवळ भारतात नाही, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, कतार अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत। आरोग्य जनजागृतीची जी शिबिर आहेत यामध्ये जवळजवळ 1,500-2,000 डॉक्टर्स आणि 1,500,000 लोक एकेका ठिकाणी अशा प्रकारे एक गिनीज रेकॉर्ड व्हावा अशा प्रकारचं आरोग्याचं काम हे देखील आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालंय। मी तर स्वच्छतेचं काम अतिशय जवळून या ठिकाणी बघितलं, 20 लाख साधक 53,300 किलोमीटर रस्ता साफ करण्याचं काम हे आपल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालंय। हाही जगातला एक रेकॉर्ड आहे। आज आपण बघा की 234 समुद्र किनारे
1.12 लाख चौरस मीटर कार्यालयाचे परिसर, 45 लाख चौरस मीटर रेल्वे स्थानकाचे परिसर, स्मशान भूमीपासून सगळा परिसर स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी झालं. निर्माल्यापासून खत निर्मिती असेल, दिव्यांगांना वस्तू वाटपाचं काम असेल, गरिबांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं काम असेल, हे प्रचंड मोठं काम हे या ठिकाणी परिवाराच्या माध्यमातून झालं. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की पश्चिमी विचार जो आहे हा विचार जगाला एक बाजार समजतो आणि त्याचवेळी तो असं सांगतो सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो मजबूत आहे तो जगेल. पण भारतीय विचार हा जगाला बाजार समजत नाही, आम्ही जगाला परिवार समजतो आणि जगामध्ये जो जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल, अशा प्रकारच्या विचाराने भारतीय संस्कृती प्रेरित आहे. आणि हाच विचार आपल्या समोर या ठिकाणी अप्पा स्वारींनी सातत्याने मांडला आणि म्हणून कोट्यवधी लोक प्रेरणा घेऊन आज समाज सुधारणेचं काम करतायत. दासबोधाचं निरूपण करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये संस्काराचं जे रोपण तीर्थरूप अप्पा स्वारींनी केलंय, त्यामुळेच आज आमचा समाज हा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करताना आपल्याला दिसतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी माननीय आपल्या सर्वांचे तीर्थरूप अप्पा स्वारी यांचे मनापासून अभिनंदन करीन, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देईल. आणि अमित भाई आप इस कार्यक्रम में आए इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं. हम सब लोगों की इच्छा थी आपने आना चाहिए और आप देख सकते हैं जहां तक नजर जाती है वहां तक तो लोग है ही, उसके पीछे एक रास्ता है, उस रास्ते के पीछे एक और ग्राउंड है, वहां पर भी इतने ही लोग बैठे हैं. और इसलिए इस महासागर को प्रणाम करते हुए मैं अपने शब्दों को विराम देता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.